काय झालं? ओढणी हवी तिला. ठीक आहे ठीक आहे, आपण तुझ्यासाठी पण ओढणी बनवू. आहा, मला बेल्ट आहे, तुला बेल्टच नाही. बहिणी बहिणी, मुलगी आई, असे बरेच मॅचिंग सांगितले. करायचं एका साईडला घ्यायचं, इकडे हे असं लहानपणी सेम असं बनवून घेतलंय. फुल आहे हा पण जसा हिचा होता. कुणाच्या हातात देऊ शकत नाही, मला स्वतः स्टिच करावं लागतंय. मी कमीत कमी खूप छान वाटतायत. आणि काय म्हणायचं, आमच्या धनश्री बाईची कृपा. ड्रेस बघून घ्या, छोटा छोटा असा मस्त मस्त क्यूट क्यूट छोट्या मुलीसाठी आहे. मी येते नंतर, आधी ड्रेस बघून घ्या. काय झालं डम्मी, ही डम्मी रागाला आले का? ह्या डम्मीला घेतल्या मग हे असंच असतंय, खूप भांडतात दोघे पण. अजून एक ती आहे, ती झोपली तिकडं वरती. ती बोलली तुम्ही काय करायचं करा, माझ्या मापाचे तुम्ही ड्रेस बनवतच नाही तर मी आरामात झोपते. ह्या बोलतात आम्हाला लवकर मोकळा करा. तर चालेल चला. जो रेड कलरचा ड्रेस धुमाकूळ घातला होता कुणाचा, हा हाऊसकिंग धनश्रीसाठी जो शिवला, बऱ्याच जणांनी बहिणी बहिणी, मुलगी आई, असे बरेच मॅचिंग सांगितले. आता सध्या दिसतोय तुम्हाला 3 वर्षाच्या मुलीचं, आय थिंक 3 वर्षाच्या मुलीचा हा आहे, सेम आहे. याला ओढणी हवं असेल तर हे करते. गळा पण सेम आहे. मागे याला फक्त हुक किंवा चेन लावायचं आहे, जे तुम्हाला तुम्ही सांगतील तसं. शक्यतो हुक लावणार आहे. आणि मागे हे बघा, मस्त असा बेल्ट आहे. हा बेल्ट तुम्ही असे बांधू शकता. नाहीतर तुम्हाला एक आयडिया देते, खूप सुंदर आयडिया. तुम्ही बघा कसं करायचं, एका साईडला घ्यायचं इकडे, हे असं लहान मी उलटं करायची. म्हणजे जे फ्रॉकला बेल्ट असायचे ना, माझे एक मामा आहेत बाबू मामा म्हणून, आईचे मावस भाऊ आहेत ते, ते ड्रेस खूप छान शिवायचे. आई तिथे गेली की मला ड्रेस शिवून आणायचे. मला आठवतं कधी गेले की मी बाबू मामाला दाखवून खूप छान शिवायचे. हे बघा, हे तुमची अशी डिझाईन युनिक युनिक बोलतात असं काहीतरी असतं जे आहे त्याच्यात. मागून नाही फिटिंगच दाखवायचं असतं. तर हे बघा किती गेटअप मस्त येतोय. आणि आईला म्हणलेला, आणि छोट्या मुलींचे ज्यांनी ओढणी सांगितले त्यांना ओढणीसोबत आहे, ज्यांनी ओढणी नाही सांगितलं त्यांना तसंच. शक्यतो ओढण्या कोणी सांगितलं नाही, पण लहान मुलींना ओढण्यांचं भारी हौस असते. अगर तुम्ही घेत असतील तर छोटीशी याच्यासोबत ओढणी पण घ्या, एवढं काय प्राईजमध्ये फरक नाही पडणार आहे. सेम आहे घेर बघा, फुल असा जेवढा त्याचा घेर आहे कमरेनुसार. आणि आतमध्ये ह्यालाही फुल तेवढंच अम्ब्रेला आहे, साधा घेर नाही आहे. आणि जो बटरस्केपचा कपडा आहे, आणि असं मस्त सेम डिझाईन शिवलं आहे. तर ह्याच्यासोबतचा काय बघते मी दुसरा दाखवते जो आहे. म्हणजे हा तर तुम्ही पाहिलाय सोडा, पण तरीही दाखवते. दाखवलंय का मी पहिलं पार्सल असं म्हणून दाखवलंय, पण पूर्ण ड्रेस दाखवलाय का? हा, धनश्रीचा तर तुम्ही पाहिलंय. हे बघा याची मस्त ओढणी ह्याला. आणि ही माझ्याकडे नेहमी ऑर्डर असते रायगडवरून. मीनाची मुलगी आहे ती, मावशी मावशी, आणि तिला तिच्या बाबाच्या बड्डेला, म्हणजे मोठ्या बाबाच्या बड्डेला घालायचा होता. आता शाळेत काहीतरी प्रोग्राम आहे आणि तिने सांगून दिले, माझी मावशी मला ड्रेस पाठवणार आहे 10 तारखेच्या आता, तिला हा ड्रेस घालून जायचा. आणि तिच्या मामाच्या मुलीसाठी हा, म्हणजे दोघींनी सेम असं बनवून घेतलाय. फुल आहे हा पण जसा हिचा होता धनरीचा, सेम आहे कपडा तोच आहे, कलर तोच आहे. ओढणी ओढणी धनश्रीने स्वतःची मॅचिंग केली होती. तर मी आता हे ओढणीसोबतच ड्रेस देत आहे. ऑर्गेन्झा ओढणी नाही, रेड कलरची ओढणी. तर खूप छान, म्हणजे खूप छान असायला रिप्लाय आलाय. रेटमध्ये बरेच जण कन्फ्यूज आहेत. ह्याचा रेट 1200 आहे, शिपिंग चार्जेस 100 रुपये आहे.
खूप जणांना वाटतंय की महाग आहे स्वस्त आहे. मी माझ्या दृष्टीने जितकं रिझनेबल जमेल तितकं मी केलं आहे, कारण हा जो कपडा आहे शिवपांचा किंवा जॉर्जेट असं बोलतात हा चांगल्या प्रतीचा आहे. हा मार्केटमध्ये तुम्हाला 50 रुपये ते 150-200 रुपये मीटरपर्यंत आहे भेटतं. तर ह्याला कमीत कमी 4 मीटर काही कसंही तुम्ही शिवलं 3 ते 4 मीटर तर तुम्ही पकडूनच चाला. 50 असा असतो त्याच्यावरती आणि ओढणी पण येते. समजा 3 मीटर लागलं, ओढणी आहे त्याला, ओढणी 2 मीटरची फुल ओढणी आहे, तर तुम्ही विचार करा ह्याच्यातच 5 मीटर जातं आणि अस्तर त्याला 3 मीटर लागतं. अस्तर सुद्धा 60 रुपये मीटर, हा 100 रुपये, असं सगळं बघायला गेलं तर सगळंच ते तेवढं बजेट होत आहे. लेस लावायचं आहे, हे लेस लावून आलेली ओढणी नाही आहे, ह्याच कपड्याची ओढणी आहे. म्हणजे हा जो कपडा आहे जो ड्रेसला तुमचा वापरलाय तोच मीला वापरलाय. वेगळे ओढणी मी ऑर्डर केले असते तर ते मला कमीच भेटले असते, हे उलट असं महाग आणि ह्याला लेस लावल्याशिवाय गेटअप येत नाही सगळे असं सांगतात. तर ऍक्च्युली धनश्रीने घातलेला तो कॉपर लेस होता, हा गोल्डनमध्ये लावलाय जो आहे आणि मागून टक्स आहे याला आणि जॉईंट, हे जॉईंट बघून घ्या. धनश्रीच्या ड्रेसला जॉईंट नाही, ह्या ड्रेसला जॉईंट असं कमेंट आहे, मी त्यांना दोष नाही देत आहे. मी सांगते तुम्हाला आहे ह्याला जॉईंट आहे, जॉईंट शिवाय अंब्रेला येत नाही. आणि का मागचा गळा तुम्हाला हवा तेवढा शोल्डर उतरणार नाही, कारण व्यवस्थित बसतं. हा आलमोरचा जो भाग असतो मुंड्याचा तो व्यवस्थित घेतल्यानंतर. आणि आज तुम्ही पाहिला तर हे बघा अस्तर, त्याचं मेन अस्तर कमी पण वापरू शकतो. खूप जण बोलले की तुम्ही कमी काय ना वापरत आहे त्यामुळे तुमचे रेट वाढतात का. मला गेटअपच येत नाही, हा एकदम पातळ असतो आहे टिकाला, वजन पण असतं ह्या कपड्याचं पण पातळ असतो. त्याच्यात तो अस्तर वापरला तरच त्या ड्रेसला लुक येतं. अशा साड्याच्या पातळ जे ड्रेसेस असतात त्याची शिवटी, ह्याच्यामध्ये एक लॉंग हाताचं मी ह्याला डमीला ठेवून देते. हे इथं ठेवते का ग डमी, काय झालं तिच्याबरोबर डान्स करायचं कर मग. लॉंग हाताचं इथपर्यंत किंवा असं लॉंग हाताचं, तुम्ही शॉर्ट हात असतील तर त्यातच त्याच रेटमध्ये बसेल, पण इथपर्यंत किंवा इथपर्यंत हे करतील तर त्याचा फरक पडेल. कारण इथून इथपर्यंत म्हणलं तर 1 मीटर कपडा दोन्ही मिळून तेवढा कपडा जातो त्याला, इथपर्यंत म्हणलं तरी 1/2 मीटर, त्यामुळे त्याचे चार्जेस आय थिंक 50-100 वाढतील असं मी क्लिअर करून देते. सगळ्या कलरमध्ये हे कपडा अवेलेबल आहे. आत्ता जास्त करून मला वाईन कलर, बेबी पिंक आणि दुसरा अजून एक कोणता कलर आहे, हा येल्लो कलर, हे तिन्हीचे ऑर्डर आहेत. आणि पहिल्या दिवशी ज्यांचं ऑर्डर ज्यांना जाते ज्यांना घरपोच मिळते, फिटिंग तर खूप छान भेटते. आता हे शूट घेते तिथपर्यंत मला वाटतं माझ्याकडून 15 ड्रेसेस गेलेत, त्यातून मॅक्झिमम सगळ्यांनी 1-1, 2-2, 1-1, 2-2 फक्त कलर चेंज सांगितले. कोणी कोणी असंच सांगितले, कोणी रक्षाबंधनला, ह्यांच्यासाठी शक्यतो रक्षाबंधनपर्यंत हे ड्रेस सगळ्यांना, ज्यांनी बुक केले सगळ्यांना पोचतील. 100च्या पुढे आकडा क्रॉस होतोय, तर बाकीच्यांना मी जसं जमेल तसं देणार आहे. सगळ्यांनी ते मान्यही केलंय, कारण तो हे ड्रेसेस मी दुसरं कोणालाही शिवायला देऊ शकत नाही, कारण हा जो अंब्रेलाचा हे असतं तो मी थोडासा कॅमेरा हे करते. हा जो तुम्हाला दिसतोय, हा जो असा 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 हा घेर दिसतोय ना, हे बघा हे कसे उभे आहेत असे. हा जो अंब्रेलाचा कट आहे, थोडा सुद्धा तो कट चुकला तर ड्रेसचं पूर्ण फिनिशिंग जाते, त्यामुळे मी कुणाच्याही हातात देऊ शकत नाही. खालचं बिडिंग आहे, बिडिंगला पण खूप लक्ष देऊन, हे जे लेअर एकसारखे दिसतात ना तुम्हाला, अंब्रेलामध्ये अगर शिवत असतील त्यांना माहितीये की असे कोणी निघतात कमी जास्त होतात, पण हा एकसारखा दिसतो, ह्याचा एकसारखा दिसतो, त्यामुळे कुणाच्या हातात देऊ शकत नाही. मला स्वतः स्टिच करावं लागतंय. मी कमीत कमी त्याला 3 आरामात करते, पण मी 5 करण्याचा प्रयत्न करते. ह्या ड्रेसेस 5 शिवते, त्यात रेग्युलर माझे कस्टमर आहेत व 9 वाऱ्या साड्या आहेत, त्यांच्याशी डील आहे, तेही मला करावं लागतं. तर ज्यांनी बुक केले पैसे दिले त्यांना ड्रेस मिळणारच आहे. रक्षाबंधन पण 1-1 सगळ्यांना देणार आहे, पण एक्स्ट्राचे जे आहेत ते मी नंतर देण्याचा प्रयत्न करेन, किंवा तेही जमलं तर त्याच्यासोबत देईन. पण खूप छान रिप्लाय आला, सगळेजण खूप समजून घेतात, म्हणजे इतकं विश्वासाने नाव लिहिलं न लिहिलं सगळ्यांनी अकाउंटला पैसे टाकून दिले, म्हणजे मला तेवढा कपडा मागवावा लागला असा. आणि कपड्यामध्ये काही हा कपडा संपला तर परत काहीही फरक पडणार नाहीये, तुम्ही लक्ष द्या ह्याच्या ह्याच्यामध्ये. आणि मेन जे आहे ह्याला फिनिशिंग खूप चांगली असली तरच फिटिंग चांगलं बसतंय, त्यानुसार त्याचं वेळ ते सगळं मिळून ह्या ड्रेसचे मी प्राइस काढले. मला वाटते हे दोघींचे मला फोटो आणि व्हिडिओ भेटतील, कारण ती खूप वाट बघते. ज्या दिवशी ड्रेस धनश्रीने घातलास त्या दिवशी बुक केला, उलट मला वेळ झाला तिला पाठवायला, कारण काही कारण आहेत, अजून बरेच ड्रेसेस होते
त्यांचे ते सगळे करणार होते आणि तो दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच, पॅकिंग करून मी पाठवणार आहे. मला वाटतं खूप ड्रेसेस त्याचे मी शिवले, त्याच्यामध्ये प्रिंटेड एक होता प्रिंट फ्लावर प्रिंटचा, मला वाटतं आकाशी कलरचा जो मी वेअर केलेला, आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आहे. शक्यतो शॉर्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे दिसतील, कारण हे व्हिडिओ तुम्हाला जरा खूप मोठे वाटत असेल, कारण मला डिटेल माहिती सांगणं गरजेचं आहे, काय काय आहे, कोणाकोणाला हे करते ते सांगणं. शॉर्ट व्हिडिओमध्ये तो तेवढाच एक 15-15 मिनिट किंवा मिनिटाचा असतो, त्यात तुम्हाला सगळं लुक कळतं. माहिती आहे अगर त्या ड्रेसची डिटेल हवं असेल तर मेन व्हिडिओ चेक करायचा आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही मला फोटो किंवा हे जो माझी असिस्टंट हँडल करते, त्यात कुठलेही फोटो किंवा काही नसतात की आम्ही तुम्हाला मॅक्झिमम आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही व्हिडिओ बघितले की क्लॅरिटी तुम्हाला जास्त समजेल असं मी सांगण्यापेक्षा. आणि व्हॉट्सअपला मेसेज नसेल तर मी संध्याकाळी 6 ते 8 मी फोन उचलते, त्यावेळेस फोन करा प्लीज. उग असं आपल्या आपल्या डोक्यात विचार करून हे करू नका. तर दोन्ही ड्रेसेस मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला आता फायनली कसा लुक दिसतोय. खूप छान वाटतायत, आणि काय म्हणायचं, आमच्या धनश्रीबाईची कृपा की हे ड्रेसला रिप्लाय छान आले. आणि मोठ्यांना सुद्धा हे बेल्ट हवं असेल तर बेल्ट भेटेल. आणि मागे कोणी कोणी गळ्यात डीप आहे तिथं तुम्ही नाडी लावून देतील का, असं म्हणजे जे नाडी आणि त्याला लटकन असं डोरी डोरी नाडी म्हणायला लागले आपण मराठीत नाडीच बोलतो, तर तीही भेटेल. पण शक्यतो हा गळा उतरतच नाही, तो गळा इतका परफेक्ट बसतो कारण स्लीवलेस आणि जो इथला मुंडाचा कट असतो आलमोरचा जो व्यवस्थित बसला तर तुमचा गळा उतरत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. खूप जणांना वाटतं हा गळा 10 इंच 11 इंच 12 13 इंचापर्यंतचा आपण ठेवलेला आहे, ज्यांना जसं ज्यांचे माप आहेत तसे. काय बोला एकमेकींना बहिणी बहिणी, काय झालं, तुझा ड्रेस छान आहे ग? नाही ग, तुझा पण छान आहे पण मला ओढणीच नाही. आईने नको सांगितलं ओढणी, बोलते ही तिकडे इकडे पडेल ना, पायात अडकेल तर तू पडशील मग. तुला पण ओढणी हवाय, काय करायचं? मावशीला सांगते हा, मावशीला सांगते मी की ओढणी दे छोट्याशा छकुलीला. काय झालं, ओढणी हवी आहे तिला? ठीक आहे आपण तुझ्यासाठी पण ओढणी बनवू. आहा मला बेल्ट आहे, तुला बेल्टच नाही आहे. मी मोठी आहे ना, मग मला बसतं ना फिटिंगला, असं चिडवायचं असतंय का? हां हे चुकतं ना तुझं. मी तुझ्यासाठी बोलले मावशीला की हिला पण घे माझ्यासारखं शिवून शिवू, मग मला पॅन्ट पण हवी. हां पॅन्ट पण घ्यावं लागेल. मग ओढणी सांगते, बेल्ट तुलाच दिलं का? दिलं बेल्ट तुला? नाही मला छान दिसतंय असं फिटिंग, तू पळतेस ना सगळीकडे, मग तुला लहान आहेस ना, एकदम फिटिंगचं तुझ्या अंगात येणार नाही, मग बेल्ट बांध की फिटिंग. ते असं मस्त गप्पा करतात ह्या बहिणी बहिणी. मी थोडंसं तुम्हाला करून दाखवलं, जमलं का बघा? माझ्या मला हसायला येतं, काय काय करते यार, काय काय शिकवलं मला तुम्ही सगळ्यांनी यूट्यूबने. खूप खूप छान वाटत आहे. ड्रेसेस बुक होतात त्याचं तर आहेच, पण बाकी माझे डिझाईनला इतके छान रिप्लाय येतात ते कुठंतरी मला खूप समाधान वाटतं. तर हे तुम्ही बेल्टचं पाहिलंय, विदाऊट बेल्ट पाहिलंय, हे पाहिलंय. तुम्हाला तुमच्या कोणासोबतही मॅचिंग करायचं असेल, कुठलेही कलर असतील तर ते तुम्ही पाहायचे आणि मला स्क्रीनशॉट काढून पाठवायचंय, कारण मी कलर हे केले ते एक कलरचा व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे, फक्त तोच आहे. तर आत्ता चला, कोणाला ड्रेस हवाय का तर नक्की सांगा, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला ड्रेस भेटते असं ॲड करायचं असतं असं मला सांगितलं. मी आपलं डायरेक्ट माहिती देत असं सांगत होते, मस्त असे ड्रेस आहेत, कोणाला तुम्हाला हवं असेल तर नक्की आमच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. रक्षाबंधनसाठी, नागपंचमीसाठी, गणपतीसाठी, दसऱ्यासाठी, दिवाळीसाठी, इवन मार्चमध्ये जो पाडवा आहे तो त्याच्यासाठी, हळदी कुंकाच्या संक्रांतीसाठी, मस्त जमतं की नाही सांगा. असं मला सांगितलंय, कोणी सांगितलं ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. खूप छान वाटतं. काय झालं परत बोल, रागाला आले तुम्ही? कारण हिला ओढणी पाहिजे, हिला बेल्ट नाही लावलं, ते असं असतं. हां तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. खूप छान रिप्लाय आला ह्या ड्रेसला, जसं नऊवारीला आलंय तसं बरेच डिझायनर आहेत तुम्हाला जे बघायला भेटतील, धनश्रीकडून पण भेटतील, तुमच्या जुन्या साड्यांचे पण तुम्ही ड्रेसेस शिवून घ्या, खूप छान दिसते. फायनली ड्रेस घ्यायचा असेल तर काय करायचं आहे, जो मी नंबर इथे नाही जो मी सांगते किंवा खाली लिंकमध्ये देते 9422666530 ला कॉन्टॅक्ट करा. चालेल, फायनली व्हिडिओ संपवतो.